आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अर्जुनवाडात एक दिवस अन्नत्याग. अशोक पाटोळे, जितेंद्र चौगले यांचं उपोषण. बळीराजाला न्याय द्या मागणी. शिरोळ तालुक्यातल्या अर्जुनवाडात ग्रामदैवत अर्जुनेश्वराच्या मुख्य दिवशी एक दिवस अन्नत्याग केला आणि देवाकडे प्रार्थना केली, हे प्रभू सरकारला सुबुद्धी दे आणि बळीराजाला सुखी ठेव. यवतमाळ जिल्ह्यात 32 वर्षापूर्वी साहेबराव करपे, त्यांची पत्नी मालती आणि मुलांनी शेती तोट्यात आल्यानं या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. ही घटना 19 मार्च 1986 साली घडली होती. तेव्हापासून आजपर्यंत अनेक सरकार आली आणि गेली, पण शेतीमालाला चांगला भाव आणि शेतीला सुरक्षा मिळालेली नाही आणि याचा परिणाम पिढ्यानपिढ्या शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. शेतकऱ्याचं खुरपं धरणारा बदलला, पण खुरप्याची मूठ तीच आहे. आजही शेतकऱ्याचं राज्य नाही, कालही नव्हतं. शेतकरी आर्थिकदृष्ट्या कंगाल होत चालला आहे. शेतकऱ्याच्या जीवनावर पुस्तक लिहिणारे, मोठे भाषण करणारे नेते झाले, चारचाकी आणि वातावरण कुलीत बंगल्यात राहू लागले. शेतकरी मात्र कर्जातच आहे. हा तिटकारा घेऊन अर्जुनवाड्यातल्या शेतकऱ्यांनी ग्रामदैवत अर्जुनेश्वराकडे साकडं घातलं आणि एक दिवस अन्नत्याग केला. हे प्रभू अर्जुनेश्वर महाराजा, भाजप सेना स्वाभिमानीच्या सरकारला सुबुद्धी दे आणि विरोधकांना चांगली बुद्धी दे. बळीराजाला सुखी ठेव. आजच्या आंदोलनात अखिल भारतीय मराठा महासंघाचे अर्जुनवाड शाखेचे अध्यक्ष अशोक पाटोळे, मनसेचे अनिल सुतार, जितेंद्र चौगले, हंबीराव पाटील, माजी सरपंच बहुजन समाजाचे नेते बाळ पाटील, परसराम देशिंगे, सरपंच सुनील चौगले, राजेंद्र दुधगावे, शिवसेनेचे मंगेश देसाई, उस्मान मुल्ला यांच्यासह 250 शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. महानकर न्यूजसाठी अर्जुनवाडहून कॅमेरामन कृष्णा हेगांनासह प्रतिनिधी सुनील भोसले. 1947 जरी भारत स्वतंत्र झाला असला तरी खऱ्या अर्थानं आजपर्यंत आपल्या या भारतातला सामान्य शेतकरी स्वातंत्र्य शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाही. त्यांच्या शेती मालाला हमीभाव मिळालेला नाही. त्यांच्या उत्पादन खर्चावर त्यांना कुठल्याही शेतीला आजपर्यंत दर मिळालेला नसल्यामुळं शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची झालेली आहे. आणि विविध संघटना, विविध सुकाणू समिती किंवा वेगवेगळ्या चळवळीतून, आंदोलनातून, मोर्चेतून शासनाला जागृत करण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न हे होत आहेत आणि त्यात एक शासनाला जाग आणण्यासाठीच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आज या ठिकाणी उपोषणाचा आम्ही एक दिवशी लाक्षणिक उपोषणाचा अन्नत्यागाचं आंदोलन केलं आणि तमाम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी, त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्वांनी सहभागी व्हावं आणि त्यांच्या भावे एक श्रद्धांजली अर्पण करावी आणि एक सहृदय आपण एक सहवेदना प्रकट करावी या उदात्त हेतूनं या अशा एक मनोकामना घेऊन आज या ठिकाणी उपोषणाचा मार्ग आम्ही अवलंबला. यातून शासनाने योग्य तो शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, शेतकऱ्यांच्या पदरी यश पडावं.